आता इथून पाठीमाग आपण पारंपरिक शेती करत आलेलो आहे आणि बऱ्याच वेळा असं झालं का आमच्या असं लक्षात आलं की आपण थोडंफार शेतीमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही जरा यूट्यूबवर जरा सर्च केला आणि त्यानंतर आमचं असं लक्षात आलं की पारंपरिक शेतीपेक्षा जिरेनियम शेती ही आपल्याला फायद्याची राहील आणि त्या दृष्टीने आम्ही हा पाऊल उचलला आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बाकीच्या इतर पिकांपेक्षा जिरेनियममध्ये कसं आहे की जेणेकरून खर्च कमी आणि आपल्याला म्हणजे धडेशीर म्हणजे पिके व उत्पन्न भेटू शकतं ह्या दृष्टीने आम्ही हा पाऊल उचलला आणि आम्ही चार जणांनी चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही जिरेनियमच्या शेतीची सुरुवात केली आणि त्यातून आम्ही पहिलं गाळप गेल्या वर्षी मार्चपासून लागवडीला सुरुवात केली आणि त्यानंतर पहिलं गाळप आम्ही नारंगाव इथं केलं दुसऱ्याच्या युनिटवर केलं आणि त्यानंतर त्या युनिट आम्ही गाळप करत असताना असं आमच्या लक्षात आलं की इथे आपल्याला खर्च जास्त येतो आहे मग त्या दृष्टीने आम्ही युनिट टाकण्याचा प्रयत्न म्हणजे युनिट टाकायचा कल्पना सुचली आम्हाला आणि आम्ही युनिट टाकला. एकूण खर्च वाजत आता आम्हाला एकरी 1,00,000 रुपये शिल्लक राहतात शेतीमध्ये.